आज जे महाराष्ट्रभर इष्टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन जे पेटलेलं आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येवला आगार नाशिक विभाग येथे आमचे जे 41 बंधु आजपर्यंत शहीद झालेत त्या कर्मचाऱ्यांना खास करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही थेट जमलेलो आहे आणि याच माध्यमातून आमच्या सरकारला विनंती असेल की जे आमची जी एसटी महाराष्ट्र शासनात विलीनीकरणाची प्रमुख मागणी त्याच्याबाबत आपण योग्य तो योग्य लवकर निर्णय घ्यावा आम्हाला न्याय द्यावा जेणेकरून त्या 41 आकड्याचा 410 आकडा शहीदांचा होणार नाही याची शासन कुठेतरी दखल जरूर घ्यावी याची आम्हाला शाश्वती अजूनही वाटते आमची शासनाने घ्यावी व आमचं एसटीचं राज्य शासनात विलीनी करून द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे। येवला आगारामध्ये जे आमचे बांधव 41 बांधव शहीद झाले या सरकारच्या योग्य त्या निर्णय घेतल्यामुळे जे बांधव आमचे शहीद झाले त्यांना आज आम्ही येवला आगारातर्फे भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समस्त कर्मचारी इथे जमलेला आहे व भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे। तरी या आम्ही या सरकारचा निषेध करतो की आजचा 14वा 15वा दिवस आहे सरकारचा आम्ही मुंडन करून निषेध केलेला आहे। तरी या सरकारला लवकरात लवकर जाग येऊन आमच्या आलेल्या कर्मचाऱ्यांना योग्य तो असा निर्णय देऊन आमचे शासनात विलीनी करून विलीनीकरणाचा निर्णय घेऊन आम्हाला कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा एवढी मी आमच्या सरकारला विनंती करतो।